सत्य सांगतो, लहान ते ज्येष्ठ देवल मिसळ सर्वांसाठी बेस्ट. लागलं मार्गी की जाऊ म्हातारा म्हातारी गावाकडं आणि करू शेती असं बोलली मी. शात सोन्यात हे लोक करतातच, त्याही आम्ही सायमल्टेनियसली मुलाच्या दृष्टीने करतोच आहोत. हो लोनही फेडत होते, फेडायलाच पाहिजे म्हणून. पण या गोष्टी केल्या तर थोडा वेगळा स्टाईल. ऑक्टोपॅड तो एक फोटो तुला पाठवतो मी, म्हणजे तो असलेला आणि एका हातात आणि म्हणजे दोन हातात स्टिक असलेल्या हे स्टिक आणि एक डाव आणि एक झारा असा तो असा पण एक फोटो तुला. मला माहिती आम्ही अजिबात पडणार नाही, कारण पडायची वेळ आली तर हा मला धरेल नक्कीच, आणि ह्याला काही प्रॉब्लेम झाला तर मी ह्याच्या पाठीशी नक्कीच आहे. दोघं पडायला. सो दादा, कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं की एक तगडा फायनान्स लागतो. हा तगडा फायनान्स आहे तुमच्याबरोबर आयुष्यभर, पण अजून काय फायनान्स, अजून किती अशा फायनान्सेस आहेत? नाही नाही, मी एकच सांगेन की 10 वर्ष हवा उद्या केलं मी, त्याच्यातनं पैसे वाचून वाचून थोडीफार पुंजी आम्ही बाजूला काढली होती, त्याच्यातनं हे आम्ही ह्या गोष्टी करतोय. खरं सांगायचं तर कारण हे क्षेत्र जे असं आहे, कलाकार आपण आहोत, आज आहे उद्या नाही. लोकांना आज आपण डोक्यावर तर उद्या आपण खाली पण असू शकतो, माहिती नाही आपल्याला. म्हटलं तर एक सेकंड काहीतरी आपल्याला पाहिजे. बरं, आम्ही नोकरी करण्याचं वय आता आमचं निघून गेलेलं आहे आणि आम्हाला नोकरी कोण देणार पण नाही, काही नाही कलाकाराला, त्यामुळे टेन्शन नाही काही नाही. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की ह्या वयामध्ये जर का आपण हे आधीच करायला पाहिजे होतं बेसिकली, पण ठीक आहे अजून काही वेळ गेलेली नाही आहे, तर अजून एक पुढची 5 वर्ष ह्या गोष्टीला जर का दिली आपण तर त्याचा आपल्याला फायदा आणखीन पुढे 25-30 वर्ष होईल, जो माझ्या मुलालाही होईल, त्यालाही एक बसाबसा सेटअप मिळेल, जसं स्टुडिओचं मी आता केलेलं आहे तसंच एक अजून एक दुसरं सेकंड काहीतरी पाहिजे बिझनेस म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये काय थोडं या क्षेत्रात असताना म्हणजे मी आम्ही आमच्या दोघांचंही एकमत या गोष्टीवर ठरलं की सिरियल, कुठलीही सिरियल असू दे, तिला एक साचा आहे, तिला काही वर्षांचं बंधन आहे, ती संपली की दुसऱ्यासाठी मध्ये स्ट्रगल आहे. मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात, मग सगळीकडेच आपण फिट होतो असंही नाही. कधी मी आई म्हणून दिसते, कधी मी सून म्हणून दिसते, कधी मी नणन म्हणून दिसते, कधी मी कुठेच सूट होत नाही असंही असतं. मग अशा वेळेला कधी कधी मी रिपीट होऊ शकत नाही एखाद्या चॅनलसाठी लगेच परत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की हे घर तर आम्ही आमच्या कष्टाने उभं केलं, याचे अनेकदा मी सांगितले की आम्ही दोघांनी मिळून हे घर उभं केलं आणि यासाठी जे काही लोन घेतलं किंवा ज्या गोष्टी केल्या त्या फेडायची ताकद असू देत नसू देत पण रिस्क घेणं याच्या जीवावर आम्ही त्या गोष्टी करत गेलो. हां, म्हणजे असं नाही की लोक म्हणतात की चादर पाहून हे करा अंथरूण, हां पण तसं नाही. आम्ही विचार केला की थोडं मोठं एम कर बघूयात, जर आपल्या समोर काहीतरी एम असेल तर आपण काहीतरी करू शकतो. चादर मोठी घेऊन आपण केला काय हरकत नाहीये, आणि मुंबईमध्ये राहतो त्यामुळे घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय धावती मुंबई आहे. सो आपल्याला असं काय आपण दोन वेळचा वरण भात तर नक्कीच खाऊ शकतो, आणि माझ्या मुलाला मी त्या सगळ्या सवयी लावलेल्या आहेत की तुला पाहिजे असेल तर मॅकडीचं सुद्धा मिळेल आणि घरामध्ये वरण भात लिंबू घालून पण खाता येईल, आणि त्या सगळ्याला त्याला मी तयार केलेला आहे. सो तोही मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की हे सगळं करताना फक्त या क्षेत्राशी निगडीत असताना 2-4 ठिकाणी आपण काहीतरी रुजवून ठेवलेलं बरं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पैशात सोन्यात हे लोक करतातच, त्याही आम्ही सायमल्टेनियसली मुलाच्या दृष्टीने करतोच आहोत. हो लोनही फेडत आहोत, ते फेडायलाच पाहिजे म्हणून. पण या गोष्टी केल्या तर थोड्या वेगळ्या स्टाईलनी, वेगळ्या पद्धतीनी, वेगळ्या मार्गानी ते आम्हाला मिळत राहील. म्हणून मग स्टुडिओ असेल किंवा आता हे देवल मिसळ असेल किंवा हे आमचं क्षेत्र असेल, हे सगळं आम्ही सगळ्या दगडांवर पाय ठेवलेत. मला माहिती आम्ही अजिबात पडणार नाही, कारण पडायची वेळ आली तर हा मला धरेल नक्कीच, आणि ह्याला काही प्रॉब्लेम झाला तर मी ह्याच्या पाठीशी नक्कीच आहे. दोघं पडायला आलो तर आमचे स्वामी आहेत, ते आमच्या कायम पाठीशी असतात. नाही, ह्याचा अनुभव आम्हाला आहेच, कारण आम्ही प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझा नरसोबाच्या वाढीवर प्रचंड विश्वास आहे. मी एखादा नवीन प्रोजेक्ट घ्यायचं असेल किंवा आम्हाला काहीही करायचं असेल तर मी कोल्हापूरला वाडीला जाते. वाडीला जाऊन आम्ही दोघं, म्हणजे आम्ही परवा तर एका दिवसात जाऊन आलो की रात्रीचा प्रवास केला, सकाळी पोहोचलो, जाऊन दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही संध्याकाळी निघून घरी आलो. परत सहज गेला होता. याच गोष्टीसाठी आम्ही प्रत्येक गोष्ट जाऊन सांगून येतो की महाराज आता आम्ही हे करतोय, तुम्ही पाठीशी. असं नाहीये की जसं आपण आई वडिलांना विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगत असतो तसं आम्ही आमच्या देवाकडे ही गोष्ट मांडतो. आणि कधी कधी काही नसतं तरी पण जातो, देवालाही विचारायला पाहिजे ना, बाबा तुम्ही कसे आहात, बरे आहात ना, त्याच्यासाठीही जातो. आपल्या प्रत्येकाला देवाला मागायलाच पाहिजे, ह्याच्यासाठी देवाकडे कशाला जायला पाहिजे ना. देव कसा आहे किंवा ते कसे आहे ते विचारायला पण जायला पाहिजे, त्यांची पण विचारपूस कोण करणार नाही तर.
सो फायनली भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी बोलायच्याही आहेत, पण माझ्या मते आता देवल मिसळकडे सध्या कॉन्सन्ट्रेट करूया, कारण की सध्या सगळ्यात जास्त ते महत्त्वाचं आहे राईट नाव तरी. आणि म्हणजे कमाल आहे, हे मी ऐकतानाच मला कधी ताव मारणार आहे त्या मिसळीवर असं मला झालं आहे. आणि लवकरच माझ्या मते सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असणार, मिसळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटणं एवढंच असतं, बाकी काही नाही. आणि ज्या पद्धतीने म्हणाल आहेत की काही त्रास होणार नाही आहे, तुम्ही रोज येऊन खाल तरी सुद्धा, त्यामुळे परत एकदा सांगतो, लहान ते ज्येष्ठ देवल मिसळ सर्वांसाठी बेस्ट. सो माझ्या मते सगळ्यांचं सकाळचा लंच आणि मोस्टली ऑल ऑल लंचच, म्हणजे काय ब्रेकफास्ट यार, मिसळ पाव खाल्ला पाहिजे. मिसळ खाल्ली की जेवायची इच्छाच होत नाही. आणि सातला जेवा, म्हणजे कसं आरोग्य तुमचं व्यवस्थित राहील. आणि ऍक्च्युली मगाशी तू प्रश्न विचारलास की तुम्ही एवढा कमी वेळ का ठेवताय संध्याकाळचा का नाही, तर ओरिजिनल व्यवसाय बाजूला ठेवायचा नाही आहे ना, इतक्यात तो चालूच ठेवायचा आहे. त्यामुळे मगाशी तुम्हाला की मॅनेज कसं करणार, तर दोन तीन गोष्टी आहेत की जेव्हा माझं शूट नसतं तेव्हा मी तिथे असणार आहे, आणि त्याचं शूट नसेल तेव्हा तो तिथे असणारच आहे. असं ते नॅपकिन बिपकिन असं सगळं ते व्हिज्युअल बघायला मिळणार, त्याचे व्हिडिओ करून खास पाठवीन मी, येणार मी आवर्जून येणार ते बघायला. आणि चला त्याचा तो फोटो आणि हा फोटो, बस ते मज करायचं. म्हणजे समोर ऑक्टोपॅड तो एक फोटो तुला पाठवतो मी, म्हणजे तो असलेला आणि एका हातात आणि म्हणजे दोन हातात स्टिक असलेला ए स्टिक आणि एक डाव आणि एक झारा असा, तो असा पण एक फोटो तुला बघायला आवडेल. पण धमाल आहे, हेच लाईफ आहे माझ्या मते, कारण की हे जे पूर्ण वर्तुळ झालेलं आहे आता आयुष्याचं, आणि हे सुंदर आहे. म्हणजे दादा पूर्ण सर्कल झालं आहे तुझं, तुझं एक ड्रीम होतं की 5 वर्षानंतर मी तुला शेतकरी म्हणून पण दिसेन, भरोसा नाही काही. बोरलीमध्ये शेती टाकणार, आता कुठे टाकणार ते कुठे माहिती नाही, आता काय माहिती. अजून ते प्रचंड शेतीची आवड आहे, ऑर्गॅनिक गोष्टींची आवड आहे. आणि सध्या मी त्याला थोड्याशा अटी घातलेल्या आहेत की म्हटलं आपलं पिल्लू लहान आहे आणि मुंबई सोडून त्याचं शिक्षण सोडून मी काही कुठे येणार नाही आहे. सो जरा त्याचं व्यवस्थित सगळं लागलं मार्गी की जाऊ म्हातारा म्हातारी गावाकडं आणि करू शेती असं बोलले मी. मी तिला तिला म्हणतो अगं कंबर वाकायला लागली तर काय शेती करणार म्हटलं आपण. आवडलं मला पण ऍक्च्युली, म्हणजे खरंच आहे शेती सोन आहे, त्याच्याशिवाय दुसरं सुख नाही आहे. तिकडे बसून खाल्लेली एक माझ्या शेतातल्या ताज्या ताज्या भाज्या, आम्ही एक माझ्या भावाच्या वहिनीकडे गेलो होतो ना आपण अमरावतीला, काय अनुभव होता तो, म्हणजे शेतातलं गाजर, शेतातलं तुझं फ्लॉवर तोडून त्याची ताजी भाजी बनवून ती जी काय टेस्ट लागते ती जगात कुठेच नाही. त्यांनी तर गुलाबांचं एवढं रोपं लावले, त्याचा त्या गुलकंद बनवतात आणि सुगंधित गुलकंद. आणि त्यांनी आम्हाला तो असा डबाभर दिला होता, म्हणलं बाप रे, म्हणते एवढं सगळं गाई म्हशी तिकडचं दूध तेच तूप आणि सगळं ताजं ना, सगळं ताजं. म्हणजे इकडे खाल्लेली एक भाकर आणि इकडे खाल्लेल्या दोन भाकर. मी नाही तुला सांगतो पण त्या दिवशी मी म्हणजे असं मोजू नये म्हणजे आपण जेवतो काय ते, पण मी जनरली माझं जेवण 3 पोळ्या भात एवढंच असतं, पण त्या दिवशी मला ते सगळं बघून एवढी मी थांबत नव्हतं पोळ्या खायचं. स्वाती म्हणलं तुझ्यावर किती खातो पोळ्या, म्हटलं अगं नाही मला तर भूक म्हणजे भागतच नाही म्हटलं मला. कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे आता पूर्वीच्या काळी, म्हणजे आता आम्ही जेव्हा बघतो गावाकडे शेती बीती असलेले जे आपले आजी आजोबाजे होते, त्यावेळेच्या लोकांना मुंबईचं आकर्षण होतं म्हणून लोकांनी तिकडचं सोडून सगळे इकडे धावले. आणि आता लोकांना कळायला लागलंय की गावचं महत्त्व किती आहे आणि गावची शेती किती महत्त्वाची आहे, गावचं वातावरण किती महत्त्वाचं आहे आणि ते प्रदूषण आणि ह्याच्यापासून लोकं आता पळायला लागले तिकडनं गावाकडे. तर काही वर्षांनी आम्ही तेही करू असा विचार आहे, पण ते माहिती नाही, पण तेव्हा आपण नवीन परत इंटरव्ह्यू करूच. गावाकडे चाललोय, हे बॅगा वगैरे भरले आहेत, चला आम्ही निघतो. अजूनही मी सांगते की आमचं अलिबागला घर आहे आणि अलिबागच्या गावच्या घराकडे स्वतःच आमचं मागे उत्सव होतो तिकडे गणपतीचा, मंदिर आहे गणपतीचं. 2026 त्या आमच्या गणपती बाप्पाला 150 वर्ष पूर्ण होणार आहे, तर मी तुला तिथे बोलवणार आहे. आणि ह्याच्या पणजोबांनी त्या गणपतीची मूर्ती स्थापन केली होती, सो त्याचा महोत्सव होणार आणि त्यावर्षी मी तुला तिथे नक्की बोलवेन. आणि त्यामुळे ते गावाकडे तिथेही आहे आणि त्यामुळे आम्ही ना तिकडे पोपटी लावणं वगैरे ह्या ज्या मनातल्या गोष्टी असतात ना गावाकडच्या, त्या आम्ही थंडीत जाऊन पूर्ण करतो. मागे मी करते चुलीवर जेवण तिकडे, म्हणजे मला मी ह्याला बटाटे वडे तळायचे, अमुक करायचं, जेवण करायचं की हा मला ना तिकडे 2 ते हे लावून देतो दगड आणि मग त्याच्यावर आम्ही करतो. आम्ही मिसळ सुद्धा चुलीवर केली तिकडे. ही करणं ताई करणार काय
मिसळ मीच करणार ते डिपार्टमेंट माझं, बाकी सगळं जेवण तिथे चुलीवर मला करायला हा बसवतो. पण 10 दिवसात तसं म्हणालाच आता की मी तिकडे खायचं थांबलो नाही, तसंच देव करो तुझी देखील मिसळ खायचं कोणी थांबू नये, खातच राहावी ती मिसळ सगळ्यांनी. आणि आता तुम्हीच म्हणा की बिल देऊ का की खायची अजून तुम्हाला, असं करून दादा पळवेला आता बास करा खाणं, जाऊ द्या आता मला पण जरा एक दोन फोन उचलू द्या, कुठे ऑडिशनला वगैरे जाऊ द्या जरा थोडं तरी. नक्कीच नक्कीच, हे तू जे म्हणालीस ते सगळं होईल आणि तसं हो असे आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. येस येस, मिसळ महोत्सवामध्ये आम्ही ना मोदक पण ठेवले होते, उकडीचे मोदक. तर लोकांनी एवढा ताव मारला, एवढं घेऊन गेले मोदक सुद्धा. आणि तेव्हा आमच्या वसुधा काकू जे आमच्याकडे अलिबागला मागे उत्सव मोदक करतात त्यांना मी इथे आणलं होतं, त्या स्पेशल मोदक करतात तर त्यांना मी आणलं होतं, त्यांच्या हातनं मोदक आम्ही त्यावेळेला सर्व्ह केले. त्याच्यानंतर आमची माझ्याकडे एक प्रेरणा म्हणून येते, ती आमच्या आता घरचीच आहे, तर ती पण म्हणाली की दादाताई तुम्ही इतके छान कपल आहेत की तुम्हाला सोडून मी कुठेही जात नाही, मी बाहेरची कामं सोडते पण आता मी पूर्णपणे तुमच्याबरोबर असेन. सो तिचीही मला साथ आहे. आणि आता हे जे इन्व्हेंशन करणार आहे मी, इन्व्हेंशन त्याच्यामध्ये सुद्धा माझी भावजयसुद्धा येणार आहे, तिचंसुद्धा डोंबिवलीमध्ये ती करते काय ना काहीतरी, अनिशा कडवाळकर म्हणून, तर तीसुद्धा येणार आहे. सो असे सगळे आमचीच माणसं घेऊन आम्ही देवल मिसळ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. सो थँक्यू सो मच, वी आर वेटिंग फॉर द स्टॉल. आता डायरेक्ट थेट स्टॉलवर भेटूया आपण लवकरच. त्याच्यासाठी हंच मीडिया आणि तुझे हार्दिक मनापासून आभार की तुम्ही अशा आमच्या काही काही नवीन ज्या गोष्टी असतात त्या लोकांसमोर आणण्यासाठी नेहमीच तुम्ही आम्हाला पाठीशी असता आणि त्यांच्यामुळेच आम्ही खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. थँक्यू सो मच दादा, थँक्स.